प्रबंधभूमी न्यूजचे 2,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन. मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरातील नागरिकांनी दिले निवेदन. मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. मागील वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना काही ठिकाणी चांगला पाऊस पडला तर काही ठिकाणी पडलाच नाही. मालेगाव तालुक्यासह माळमाथा परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने फसवणूक केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलीच पाहिजे होती. अशा परिस्थितीत विमा कंपनीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. सदर ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमाचे पैसे द्यावेत, अन्यथा भारत राष्ट्र समितीतर्फे ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकू. तसेच मालेगाव तालुक्यातील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते राजू देवरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात द्याणे ते खडकी रस्ता विषयासंदर्भात माहितीची विचारणा केली असता संबंधित अधिकारी वर्गाने दिव्यांग माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते राजू देवरे यांना उडवाउडवीची उत्तरे देत अति असभ्य भाषेत वर्तन करत आता काय अंध लोकांनाही माहिती द्यावी लागेल की काय असे अपमानास्पद शब्द वापरून सदर माहिती देण्यास टाळाटाळ केली. या विरोधात आज अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदन देत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ते खडकी या संदर्भात हा रस्ता सुरू आहे, या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे, त्याविषयी मी सदर बांधकाम खात्याकडे सुरुवातीला दूरध्वनीवरून इस्टिमेट मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गावातल्या काही लोकांच्या सांगण्यावरून ते टाळलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे असं सांगितलं की मी तुम्हाला देतो पण मला लेखी अर्ज पाहिजे. मग दिनांक 28/6/2024 रोजी ठीक अडीच वाजता दुपारी मी ते निवेदन त्यांच्याकडे घेऊन गेलो असताना टपाल खात्याने अतिशय सन्मानपूर्वक ते रिसीव्ह केलं आणि ते रिसीव्ह केल्यानंतर त्या भागातले पॉकेटचे जे काही इंजिनियर आहेत ज्यांच्याकडे हा चार्ज आहे त्यांच्याशी माझं अगोदर दूरध्वनीवरून बोलणं झालेलं होतं. मग तेव्हा त्यांना माहिती होतं की इथे येणारा एक अंध व्यक्ती हा खडकीचा येणार आहे. पण दुर्दैव असं झालं की तिथे मी जातानाच तिथे समोर बसलेले होते, त्यांच्यासोबत 3 ते 4 लोकं होती. तर त्यांच्यातल्या 3 पैकी 1-2-3 लोकांनी डायरेक्ट अरे या भाऊला पैसे द्या, याला पैसे देऊन बाजूला काढा. मग मी त्यांना सांगितलं की अरे बाबा मी पैसे द्यायला आलो नाही आहे, मी आलेलो आहे की एक निवेदन म्हणजे एक अर्ज घेऊन आलो आहे आणि त्याचा मला इस्टिमेट पाहिजे. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही 10 ते 15 मिनटं बाहेर बसा. पण दुर्दैव आहे त्यांना असं वाटलं की त्यांचा गोड गैरसमज असा झाला की यांना डोळे नाही तर कानही नाही आणि बुद्धीही नाही की काय असा त्यांचा गैरसमज झाला असावा किंवा त्यांचा तो मगरूरपणा आहे तो त्या दिवशी इतका उफाळून आला की मी सदर काठी करून बाहेर गेलो जात नाही तितक्या 2 मिनिटाच्या आता ते एकमेकांना टाळी देऊन सांगत होते. आयला आता आंधळेसुद्धा रस्त्याचं काम तपासायला लागले, या कार्यालयात कसे कसे कोणकोणत्या प्रकारचे लोक येतात. म्हणजे इतका माजुरडापणा हा जर कोणाचा प्रशासनामध्ये असेल तर या कारवाईचा नक्की निषेध झाला पाहिजे. आणि म्हणजे त्यांनी साधं कार्यालयात आल्यानंतर या बसा चहापाणी म्हणजे चहापाणी नका करू तुम्ही, पण तुमचं काय काम आहे, तुम्ही कशा कोणत्या कामासाठी इथे आलात असं जर विचारायची ज्यांची म्हणजे ज्ञानच होत नसेल. त्यांना हे माहिती होतं की दूरध्वनीवरून आपलं 1.5 महिन्यापासून संपर्क सुरू आहे तर येणारा व्यक्ती अंध आहे असं माहीत असताना सुद्धा हा प्रकार होणं म्हणजे हा जाणीवपूर्वक प्रकार केलेला आहे. जर असं जाणीवपूर्वक करायचंच नसतं तर संबंधित इंजिनियरने हे सांगायला पाहिजे होतं की अरे बाबांनो असं काही बोलू नका, हे माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडे माझं काम आहे. पण दुर्दैव त्यांनी तसं केलं नाही, त्याच्यावरून मला जो माझा राग आहे तो उफळून आला की ज्याला संपर्क करून सुद्धा त्या माणसाने अशी वागणूक त्यांच्यासमोर मिळते तरी तो त्यांना एक शब्द बोलत नाही. म्हणजे त्यामुळे ह्या अशा माजुरड्या लोकांवर आणि नौकरशहावर कारवाई ही झाली पाहिजे. त्यामुळे मी दिव्यांग कलम 92 अनुसार 2016 कायद्याप्रमाणे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ही दाखल केली आहे आणि ही निपक्षपाते त्याची चौकशी व्हावी यासाठीचं निवेदन अप्पर जिल्हा अधिकारी साहेबांना दिलेलं आहे. आणि अशी वेळ आणि इतर कोणी माझ्यासारख्या सुशिक्षित MSW माणसावर अशी वेळ येते तर अनेक ज्येष्ठ नागरिक असतील किंवा माझ्यासारख्या अनेक दिव्यांग जर काही समस्या घेऊन जात असेल हा ह्याच कार्यालयाचा नाही, अनेक कार्यालयांमध्ये अंधांकडे किंवा दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलावा आणि यांची ही जी धुंदी आहे ही पट्टी बदलावी यासाठीचं
ही कारवाई आहे, ही कुणावर द्वेषापोटी केलेली कारवाई नाही आणि कुणी जाणत्या पुढाऱ्याने किंवा कोणी याच्याकडे द्वेष भावनेने न बघता एक सामाजिक भान ठेवून याच्याकडे बघावं एवढीच माझी अपेक्षा आहे. त्या ठिकाणी त्यांच्या दिव्यांगावरती जी त्यांना त्या ठिकाणी अपमानास्पदक वागणूक मिळाली, हे दोन विषयांचा निषेध म्हणून पहिल्या पीक विम्याच्या संदर्भात व त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाच्या संदर्भात हे दोन विषय घेऊन आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेबांकडे आज या ठिकाणी आलो होतो. तर पीक विमा संदर्भात बोलायचं म्हटलं तर 13 मार्च रोजी पीक विमाच्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी एक निवेदन काढलं की सैन्य महसूल मंडळातील 17 गावं, करजगावन महसूल मंडळातील 10 गावं व झोडगे महसूल मंडळातील 2 गावं अशा 29 गावांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. या संदर्भात 23 मार्च रोजी आम्ही माळमाथा मित्रमंडळाच्या माध्यमातून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अवगत करून दिलं होतं की यावर्षी एकीकडे शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे व या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने कुठेतरी शेतकऱ्यांच्या टळूवरील लोणी खाण्याचा प्रकार चालवलेला आहे आणि दुष्काळात या विमा कंपन्या जर शेतकऱ्यांना विमा देत नसतील तर मग त्यांना दुष्काळाचा किंवा विम्याचा फायदा कधी मिळणार या संदर्भात आम्ही त्यांना प्रश्न केला होता. परंतु त्यावेळी सन्माननीय तालुका कृषी अधिकारी व सन्माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या व संबंधित पीक विमा कंपन्यांच्या यांची सविस्तर सविनय चर्चा बैठक आम्ही आयोजित करू, परंतु गेली 2.5 महिने यावर काही कार्यवाही झाली नाही. हा एक विषय घेऊन व विषय क्रमांक 2 जे आपले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत आमचे बंधू राजूभाऊ देवरे यांच्यावरती काल सार्वजनिक बांधकाम विभागात 28 तारखेला एक आपण ज्याला म्हणतो एक मानवतेच्या दृष्टीतून त्यांना एक अपमानास्पद वागणूक एक दिव्यांग व्यक्ती म्हणून इथं देण्यात आली याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज या ठिकाणी निषेधाचं पत्र देऊन जाहीर निषेध व्यक्त केला. सर्वप्रथम जे राजूभाऊ देवरे संदर्भात किंवा इतर कुठलाही नागरिक एखाद्या कामाची चौकशी किंवा त्याचं इस्टिमेट जर मागत असेल आणि त्या कार्यकर्त्याला किंवा त्या सामान्य नागरिकाला जर अशा चुकीच्या पद्धतीने जर असं सांगण्यात येत असेल की आता अंध व्यक्ती किंवा अमुक व्यक्ती जर इस्टिमेट मागतो किंवा अशा पद्धतीने त्या व्यक्तीला जर उत्तर जर देत असेल तर सरासरी घटना चुकीची आहे आणि आम्ही भारत राष्ट्र समितीतर्फे सदर या घटनेचा निषेध करतो. पण मुद्दा क्रमांक 2, मागील वर्षाला जे पीक विम्याचं जे अनुदान होतं ते काही गावांना मालेगाव तालुक्यातल्या काही गावांना मिळत आहे व अजून काही गावं बाकी आहेत, तर सरसकट मालेगाव तालुक्याला दुष्काळाच्या अनुदानाचे सर्व पैसे मिळावे आणि शेतकरी राजा कसा सुखावेल याकडे सरकार मायबापाने जाणीवपूर्वक अशा लक्ष घालावे ही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या माळमाथ्यावरती काही पिकत नाही त्या माळमाथ्याकडे आज पीक विमा कंपनीने सुद्धा त्याच दृष्टिकोनातून बघितलेलं आहे आणि सलग सर्व शासन प्रशासन सर्व बघताना त्या दृष्टिकोनातून बघत असल्यामुळे पीक विमा कंपनीने सुद्धा त्याच दृष्टिकोनातून आम्हाला बघितलेलं आहे, आमच्यावर अन्याय केलेला आहे. तसंच इतके कमकुवत असल्यामुळे आमच्या राजूभवनावर त्याच दृष्टिकोनातून बघण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावरती त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने अन्याय केलेला आहे. तर त्या अन्यायाचा निषेधार्थ आम्ही आज इथं माळमाथा मित्रमंडळ जमलेलो आहोत, कालांतराने माळमाथा विकास आघाडीही जमू